नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डुई पुढे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपणासाठी मी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे. त्या ब्रेकिंग न्यूज आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज असून अहमदनगर लाईव्ह टाइम ने माहिती संदर्भामध्ये ही बातमी 21 नोव्हेंबर रोजी जाहीर केली. 7व्या कमिशन आयोगाप्रमाणे ब्रेकिंग न्यूज आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांचे चालले बेमुदत संपावर. म्हणजेच राज्य कर्मचारी चालले आता बेमुदत संपावर. आता तरी जुनी पेन्शन योजना लागू होणार का? म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांची पेन्शन जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संपावर चालले आहे अशा प्रकारचा इशारा यातून शासनाला देण्यात आला आहे. आणि यातच स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्याकडून गेल्या अनेक वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संबंध शासन जबाबदारीने निवेदने दिली जात आहेत आणि संपूर्णपणे सरकारच्या दरबारापर्यंत हे निवेदन दिले. सर्व मंत्र्यांनाही दिले. राज्य कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांकडून वारंवार जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. तरी सुद्धा सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे असं दिसून आल्यामुळे मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार शासन सकारात्मक भूमिका घेण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. म्हणजे सरकारला अजून याबाबत जाग आला नसावा असं वाटत आहे. आणि त्यामुळेच कर्मचारी महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य कर्मचारी 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना ही रद्दबातल करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वारंवार संप निदर्शने निवेदन देण्यात येत आहे. तसेच आताच 39 दिवसाचा एक मोठा संप मुंबईच्या आझाद मैदानावर झाला. त्याचप्रमाणे तेथेही सुद्धा निवेदन देण्यात आले याबाबत. दरम्यान आता जुनी पेन्शन योजनेबाबत एक नवीन अपडेट हत्यार आहे आणि ते हत्यार म्हणजे बेमुदत संपावर जाणे. राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याची तयारी करत आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ यांच्या आदेशानुसार शिक्षक भरती संघटनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत बेमुदत संपावर जाण्याची तयारी केली जात आहे. आणि त्यामुळेच या अनुषंगाने एक महत्वाचे अत्यंत परिपत्रक जारी झाले आहेत. सदर परिपत्रकानुसार शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्याच्या संघटना समन्वय समितीने जुनी पेन्शन योजना लागू करा व प्रमुख मागण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संपावर संप करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत शिक्षक भरतीचे सर्व पदाधिकारी शाळांना भेटी देऊन बेमुदत संपाची तयारी करणार आहेत आणि सर्व संघटनेचे सदस्य हे खेडोपाडी पर्यंत जाऊन सर्व शाळांमध्ये संपावर जाण्याच्या नोटिसा देत आहे आणि ते कार्य सुरू झालं आहे. म्हणूनच समितीकडून संपाची तारीख निश्चित झाल्यानंतर मागणी पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे जाहीर झाले आहेत. निश्चितच असा राज्य कर्मचाऱ्यांचे होऊ घातलेले संपाकडे लक्ष लागून आहेत. या संपामुळे राज्य शासनावर दबाव बनेल आणि जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी कर्मचाऱ्याची आशा आहेत. म्हणून आम्ही संघटनेच्या आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. ही पेन्शन योजना अनेक दोष असल्याने राज्य कर्मचाऱ्याकडून गेल्या अनेक वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू केली जावी अशी मागणी केली जात आहे. आणि त्या धर्तीवर म्हणून दरम्यानच्या काळात आता राज्य सरकारकडून या संपाला
जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष घातले आहे विशेष पाहायला मिळणार आहे. भविष्य काळ फार लांब नाहीये, 21 नोव्हेंबर तारीख फार लांब नाही आहे. 21 तारखेपर्यंत जर शासनाचे कान जर उघडले गेले नाही म्हणजे शासनाची ही संघटनेची बाब शासनाच्या कानावर जोपर्यंत आदळत नाही तो आणि जोपर्यंत शासन यावर एखादा सकारात्मक निर्णय घेऊन मान्य करत नाही तोपर्यंत या संपाची तारीख निश्चित होऊन कर्मचारी नक्की 100% संपावर जाणार आहेत. ही फेक बातमी नसून ही संघटनेमार्फत सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्यानंतर शासनाला संपावर जाण्याचा इशारा देण्यासाठी केलेली ही बातमी आहे. आणि म्हणूनच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल असे आवाहन करते की मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आपण नक्की या संपात सहभागी व्हा आणि आपली जुनी पेन्शन योजना पदरात पाडून घ्या आणि आपली एकच मिशन जुनी पेन्शन योजना ही पूर्ण करा. ही पूर्ण केल्याशिवाय संप मागे घेऊ नये अशी इच्छा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत प्रकट करतो आहे. आणि जर कोणत्याही शाळेत एखाद्या शाळेला सर्क्युलर मिळालं नसेल, संपाचं मिळाले नसेल, तर पुढील ज्या वेळेस तारीख संपाची निश्चित होईल त्यावेळेस ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल आपणाला संपाची तारीखच्या बाबत एक व्हिडिओ पोस्ट करेल. आता सध्या जुनी पेन्शन योजनेच्या बाबत सरकारला मोठा निर्णय घेण्यासाठी एक सकारात्मक भूमिका घेण्यासाठी संपावर जाण्याची भूमिका कर्मचाऱ्याने घेतली असून सरकार जागे झाले तर होईल आणि सरकार जागे होत नाही हे नक्कीच असं वाटतं आहे. आणि यावरून कर्मचारी नक्की संपावर जाणार आहे हे निश्चित आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.